नमस्कार मित्रांनो स्टडी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो अपकमिंग टी साठी दोन हजार चोवीसच्या साठी एक सिरीज घेऊन आलेला त्या सिरीजचं नाव आहे वॉर्म अप सिरीज वॉर्म अप सिरीजच्या माध्यमातून एक क्वेश्चन टार्गेट केलेला असतो आणि त्या क्वेश्चनवर पाच क्वेश्चन्स तुम्हाला शिकवले जातात आणि पाच क्वेश्चन्स तुम्हाला आता होमवर्क साठी सुद्धा दिले जातात ती सुविधा उपलब्ध आहे मित्रांनो क्वेश्चन बघा पाच वागेले सात नऊ वागेले सोळा अकरा भागिले पंधरा तेरा भागिले एकवीस आणि आठ भागिले तेरा या सर्व अपूर्णांकाकडे बघितल्यानंतर असं दिसून येतं की याचा अंश जो आहे तो, तो लहान आहे आणि छेद आहे मोठा म्हणून छेदाधिक अपूर्णांक आहे हा कोणता आहे छेदाधिक अपूर्णांक आहे छेदाधिक अपूर्णांक जर असेल तर ट्रिकच्या माध्यमातून त्याचा लँसर काढता येतं ट्रिकच्या माध्यमातून काढता येतं दोन ट्रिक्स आहे मित्रांनो एक म्हणजेच लसावीची ट्रिक्स आहे लसावीची आणि दुसरी म्हणजेच मल्टिपलची ट्रिक्स आहे मल्टिपल आता होतं असं की लसावीची ट्रिक्स काढण्या लसावीने जर अॅन्सर काढायचा असेल तर लसावी कशी काढायची हे शिका लागते आणि मल्टिपलने जर अॅन्सर काढायचं असेल तर तुमचे पाढे पाठ पाहिजे किंवा तुमचा गुणाकार एकदम स्पीडियसला पाहिजे पण माझ्या मते मल्टिपलने जर याचला आन्सर काढला तर ॲक्युरेसी जास्त येते कसं काढायचं तुम्हाल ते तुम्हाला मल्टिपलने सांगतो आणि नंतर लसावीने सुद्धा सांगतो तुम्हाला ज्या मेथडनं ज्या ट्रिक्सनं तुम्हाला त्याचं ऍन्सर काढता येईल ती तुम्ही यूज करू शकता मल्टिपल नाही तर लसावी ठीक आहे आता बघा पाच भागेले सात नऊ भागेले सोळा अकरा भागिले पंधरा तेरा भागिले एकवीस आठ भागिले तेरा या संख्या चढत्या क्रमान क्रमाने लावल्यास पहिलीच संख्या कोणती चढत्या क्रमाने जर लावलेल्या असेल वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट चढत्या क्रम क्रम झाला चढत्या क्रमाने लावल्यास पहिली संख्या कोणती तर पहिली संख्या ही लहान असते म्हणजेच आपल्याला लहान संख्या फाइंड आऊट करायची आहे फाइंड आऊट करायची आहे म्हणजे काढायची आहे येस फाइंड आऊट करायची आहे आता आपण कसं काढणार बघा आता सुरुवातीला जर म्हटलं तर लसवीची जर मेथड घेतली ना तर खरंच वेळ जास्त लागणार आहे तुम्हाला मी मल्टिपलचीच मेथड सांगतो मित्रांनो कारण की मी यावर पंचवीस ते तीस क्वेश्चन सलगपणे सोडून बघितले मल्टिपलने तर वेळ कमी लागला लसावीनं सोडून बघितले तर वेळ जास्त लागला कारण की लसावी काढा नंतर भाग द्या नंतर बघा असं तसं त्याच्यापेक्षा डायरेक्टली आपण काय करू मल्टिपलनं करू त्यासाठी सुरुवातीतून करू पाच भागीले सात पाच भागीले सात घेतले आणि हा पहिला हे घेऊन टाकला त्याच्यावरही तुम्ही करू शकता नऊ भागीले सोळा झाला आता सोळा पण किती ऐंशी आणि नवासाठी किती त्रेसष्ट कोणता लहान आहे नऊ भागीले सोळा आपल्याला पाहिजे लहान म्हणून हा नऊ भागिले सोळा पुढे फॉरवर्ड करायचा याचं काम संपलं रे हो। भाऊ आता नऊ भागले सोळाला अकरा भागिले पंधरा हे अटॅच करायचे पुन्हा नऊ भागिले सोळा अकरा भागिले पंधरा पुन्हा गुणाकार करायचा पंधरा नऊ एकशे पस्तीस पंधरा नव एकशे पस्तीस आणि सोळा एक सोळा आणि सोळा एक सोळा म्हणजे हे येते एकशे शहात्तर कोणता लहान आहे नऊ भागिले सोळा मग हा नष्ट केला पुन्हा आपण कुठे गेलो तर पुन्हा नऊ भागेले सोळा घेतले आणि तेरा भागेले एकवीस त्याला अटॅच केले पुन्हा गुणाकार करायचा आता नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा एकशे एकोण त्याचा गुणाकार सोळा तरी किती येते तर अठ्ठेचाळीस आणि सोळा एक सोळा आठ झिरो म्हणजे दोनशे आठ येते आता कोणता आहे नऊ भागेले सोळाच आहे म्हणून हा कॅन्सल केला पुन्हा शेवटच्या स्टेपवर आलो तर नऊ भागेले जे सोळा आहे नऊ भागिले सोळा याच्यासोबत आठ भागिले तेरा अटॅच केले आणि तिरपा गुणाकार करला ओके तेर नव एकशे सतरा तेर नव एकशे सतरा आणि सोळा अटी आठ आट सकम अठ्ठेचाळीस एक <clears throat> आट चार एकशे आठ हां सोळा अटी ओके आठ सकम अठ्ठेचाळीस चार आठ एक आठ आठ चार किती होते बारा एकशे अठ्ठावीस आता याच्यामध्ये लहान कोण आहे ते एकशे सतरा लहान आहे म्हणून अँसर कोणता आला नऊ भागीले सोळाच झालं न भागिले सोळा आलं येस न भागिले सोळा बघा या पद्धतीने तुम्ही आन्सर आन्सर काढू शकता right जर का तुम्हाला वाटलं की लसावीने आन्सर काढायचा ते लसावीने कसं निघते ते सांगतो या सगळ्याचा डिफरन्स लक्षात घ्यायचा अंश निच्छेदाचा काय डिफरन्स येतो त्या ठिकाणी तर हा पाचन दोन काय येतं सात नवन सात सोळा येते हा अकरा आणि चार पंधरा येतं तेरा आणि आठ एकवीस येते त्याच्यानंतर आठ आणि पाच तेरा येते म्हणजे हा अंशाने छेदामधला जो डिफरन्स आहे ते बाजूला लिहून घ्यायचे दोन सात चार आठ आणि पाच लिहून घेतल्यानंतर याचा लसावी काढायचा लसावी काढण्यासाठी तुम्हाला ट्रिक्स माहीत पाहिजे की एका संख्येने दुसऱ्या संख्येला जर भाग जात असेल तर मोठी संख्या लसावी असते बेचूकाठ याला नष्ट केले चार ना आठला भाग जातो म्हणून चार नष्ट केला आता उरते काय आपल्या जवळ तर सात आठ पाच उरते आणि याचा एकामेकाशी भाग जात नाही म्हणून सात आठ पाच या तिहांचा गुणाकार म्हणजे लसी येते आता आठ पण किती चाळीस सात गुणिले चाळीस म्हणजे इथे सात चुक अठ्ठावीस दोनशे ऐंशी लसावी आहे हे जे दोनशे ऐंशी आहे प्रत्येकाला भाग द्या लागते आता म्हणजेच हा जो दोन आहे जे आपण दोन लिहिलेले आहे दोन मग दोनशे ऐंशी लिहायचे दोनशे ऐंशी बेकबे बे एक बेक बे, बे, बे बे चुक आठ म्हणजे एकशे चाळीस एकशे चाळीस गुन्हेले हे पाच करायचे पाच म्हणजे चौदा पंच सत्तर म्हणजे याची वाले आले आले सातशे याची किती आले सातशे व्हॅल्यू तुम्हाला लक्षात आलं काय केलं मी तर दोनशे ऐंशी घेतले याचा जो डिफरन्स आहे त्याला म्हणजे दोनशे सीने तो डिफरन्स भागला एकशे चाळीस आले एकशे चाळीस गुन्हेने ऐंशी केला सातशे आले असंच दुसरं पण करायचं दोनशे ऐंशी आला की नाही आता दुसरं कसं करणार आपण की हे सात सात सातच्या डोक्यावर दोनशे ऐंशी सात चूक अठ्ठावीस म्हणजे हे चाळीस चाळीस गुणिले ते नऊ म्हणजेच नऊचूक छत्तीस म्हणजे तीनशे साठ तीनशे साठ या ठिकाणी ती येणार तीनशे साठ या ठिकाणी येणार आता पंधरा आहे हा पंधरा चार आहे की नाही डिफरन्स चार डिफरन्स आहे म्हणून दोनशे ऐंशी भागेले चार चार एक चार चार सात अठ्ठावीस सत्तर सत्तर गुणिले अकरा म्हणजे सातशे सत्तर एस या ठिकाणी सातशे सत्तर येते सातशे सत्तर येते त्याच्यानंतर ते तेरा एकवीस तेरा एकवीसचं काय येणार आहे तर आठ आहे दोनशे ऐंशी भागिले आठ आट, आठ एक आठ 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 थ्री किती येते चोवीस उरते चार झाले चाळीस आठापर्यंत चाळीस पस्तीस पस्तीस गुणिले तेरा तेरा म्हणजे पासष्ट तेर थ्री एकोणचाळीस म्हणजे इथं पाच इथं पाच चारशे पंचावन्न येतात या ठिकाणी चारशे पंचावन्न देन आठ भागिले तेरा आठ भागिले तेरासाठी काय करणार बरं सेम टू सेम तसं करायचं दोनशे ऐंशी भागिले पाच पाच एक पाच 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 पंचवीस अठ्ठावीस म्हणून पंचवीस गेले उरले तीन झाले तीस म्हणजे पाच सकम तीस गुनिले किती आठ आठ सकम अठ्ठेचाळीस चार आठ चाळीस अवडेचाळीस म्हणजे चारशे अठ्ठेचाळीस आलं आता याच्यातला लहान कोणता याच्यातला लहान कोणता तर नऊ भागिले सोळा आहे की नाही तीनशे साठ लहान म्हणून नऊ भागिले सोळा आन्सर आला ही खटाटोप कोण करत बसेल कोण लसा कारण कोण भाग देन कोण गुणाकार करण हे बघा कोण पहिले बघा पहिले डिफरन्स काढ लागते पहिले तर ते ट्रिक्स कोणाला यूज पडते ही ही जी ट्रिक्स आहे लसावीची जर अंश लहान आणि छेद जर मोठा असेल तरच लागू पडते त्याच्यातला डिफरन्स काढा डिफरन्स बाजूला लिहून घ्या त्याच्यावरून लसावी काढा लसवी काढल्यानंतर ह्या डिफरन्सने त्या लसवीला भाग द्या भाग दिल्यानंतर अंश अंशाने गुणाकार करा आणि सलगतेने ह्या अशा व्हॅल्यू काढा त्याच्यातून लहान मोठा कोणता ते शोधा ही फायद्याची केव्हा आहे जर दुसरा तिसरा क्रमांक जर विचारला तर ती फायद्याची असते लक्षात आलं किंवा लहान आणि मोठा याची जर बेरीज किंवा वजाबाकी विचारली तर ते फायद्याची असते अदरवाइज ते फायद्याची राहत नाही म्हणून तुम्ही गुणाकारच करा मी जसं आधी सांगितलं तसं सा। नऊ भागिले सोळा चला आपण गुणाकारनेच बाकीचे मल्टिपल जे मेथड आहे मल्टिपल मेथड वापरून जे आपण त्याचं अॅन्सर काढतो तसं ॲन्सर आपण सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ क्वेश्चनचं काढणार आहोत स्टडी मॅचच्या माध्यमातून टी ई टी दोन हजार चोवीससाठी टी ई टी मीन्स शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीससाठी पेपर वनची बॅच सुरू आहे पेपर वनच्या बॅचेसमध्ये पाचही सब्जेक्ट शिकवले जातात गणित इंग्रजी मराठी परिसर अभ्यास आणि बालमानसशास्त्र खास करून बालमानसशास्त्रावर जास्त फोकस आहे गणितामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतातच मराठीमध्ये वन पेज सिस्टीमनुसार तुम्हाला शिकवल्या जाते एका पेजवर एक, एक चॅप्टर शिकवल्या जाते त्याचे नोट्स उपलब्ध करून दिल्या जाते जो लाईव्हचा लेक्चर घेतला जातो त्याच्याच बाजूला पी डी एफसुद्धा दिले जाते सो याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवता इंग्रजीमध्ये मध्ये कॅब आहे ग्रामर आहे नंतर पॅरेग्राफ्स आहे याचं परिपूर्ण नॉलेज तुम्हाला दिलं जातं आणि परिसर अभ्यासामध्ये जे जे घटक शालेय पाठ्यक्रमाशी रिलेटेड आहे त्याच घटकावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात सो हाय सेक्टर हाही सब्जेक्ट या बॅच मध्ये परिपूर्णतेने शिकवल्या जातो सर्व लेक्चर हे लाईव्ह आहे लाईव्हच रेकॉर्ड होतं साडे आठ ते साडेदहा अशी दोन तासाची बॅच आहे दोन तास किंवा नाईटला ओके नाईटला बॅच आहे टी टीच्या ज्या नोट्स असेल आणि प्रॅक्टिस पेपर असेल ते तुम्हाला घरपोच पाठवले जातात येस तुम्ही जर इच्छुक असाल तर हा लोगो आहे स्टडी अप अकॅडमी पुणे असं प्लेस्टोरवर तुम्ही टाकल्यानंतर सर्च करा हा लोगो तुम्हाला दिसेल लगेच ॲप्स डाउनलोड करा आणि संधीचा फायदा घ्या जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर स्टडी मॅथ हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पाच भागेला बारा आठ भागेले एकोणीस चार भागेला नऊ तीन भागेले सात आणि सात भागेले पंधरा खूपच लहान लहान व्हॅल्यूच असल्याकारणाने अंक असल्याकारणाने आपल्या त्याला मल्टिपल पद्धतच यूज केली पाहिजे पाच भागेले बारा ओके पाच भागिले बारा बघा पाच भागिले पाच भागेले बारा, पा, बारा येस वेट मिनिट पाच भागिले बारा आहे नंतर नऊ भागेले अठरा आहे सलग तिने आपण पहिले हे दोनच टार्गेट करायची सुरुवातीची आणि चालू द्यायचं काम अठरा पंची किती नव्वद बारनव बार नव एकशे आठ बार नव एकशे आठ ओके कोणता लहान आहे आपल्याला तर लहानच पाहिजे या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिली संख्या कोणती ही वाचायचं मात्र बी केअरफुल पहिली संख्या जर चढत्या क्रमाने असेल चढत्या क्रमाने जर विचारलं तर पहिली संख्या ही लहान असते जर उतरत्या क्रमाने विचारलं तर पहिली संख्या ही मोठी असते एवढं लक्षात घ्या ही शाब्दिकता तुम्ही वाचायची आता सर्वप्रथम पाच भागीले बारा नऊ भागीले अठरा आठ भागीले एकोणीस हे तर सॉरी 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 आठ भागिले एकोणीस आहे आठ भागिले एकोणीस पाच भागिले बारा आणि आठ भागिले एकोणीस एकोणवीस पंच पंच्याण्णव बारे अटी शहाण्णव पाच भागिले बाराच मोठे आहे आठ भागिले एकोणीस कॅन्सल झाले आता पाच भागिले बाराला पुन्हा अटॅच का करणार चार भागिले नऊ नवाची पंचेचाळीस बारचूक अठ्ठेचाळीस कोण लहान आहे पाच भागिले बाराच आहे हे कॅन्सल पाच भागिले बारा आणि मग तीन भागिले सात अटॅच करायचे सातापाचा पस्तीस आणि बार सा बारा तरी किती छत्तीस पुन्हा एकचा डिफरन्स आहे पाच भागीले बाराच लहान आले आता हे सुद्धा चाललं गेलं आता पाच भागिले बारा आणि सात भागिले पंधरा आहे पंधरा पाचशी पंच्याहत्तर आणि बारीसाती चौऱ्याऐंशी बारीसाती चौऱ्याऐंशी ओके okay. आता कोणता लहान आहे तर पाच भागीले बाराच लहान आहे जो सुरुवातीचा होता तोच लहान 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 आलेला आहे म्हणून अँसर येते या संख्या जर सर्व चढत्या क्रमांक लावल्या तर लहान पहिली संख्या येणार आहे पाच भागिले बारा दॅट्स इट क्लिअर चार नंबरचा अँसर राईट येत नेक्स्ट क्वेश्चन सोळा भागीले एकवीस चौदा भागीले एकोणवीस सतरा भागीले तेवीस चोवीस भागीले पस्तीस आणि तेरा भागीले सतरा ह्या मोठ्या मोठ्या व्हॅल्यूज असल्याकारणाने या ठिकाणी लसही काढली तर उत्तम ठरू शकतं ओके okay. लसावी काढणं उत्तम ठरू शकतं आपण काय करू की ट्राय करू लसावीने त्याचं ऍन्सर येतं होते नंतर मग मल्टिपलसुद्धा करून बघू आता बघा या संख्या चढत्या क्रमांना लावल्यास पहिली संख्या कोणती ते त्यांनी विचारलेली आहे खूप इजी आहे मित्रांनो आपल्याला जर त्याचा अँसर काढायचा असेल तर पाच काय होते तर एकवीस होते पाच सोळा पाच एकवीस होते सोळा पाच एकवीस पंधरा आणि पाच चौदा पाच एकोणवीस सतरा आणि सहा तेवीस सव्वीस आणि या ठिकाणी नऊ पस्तीस आणि तेरा चार सतरा पुन्हा एकदा बघूया सोळा पाच एकवीस चौदा पाच एकोणीस सतरा तेवीस सव्वीस आणि नऊ पस्तीस आणि तेरा चार सतरा म्हणजे या ठिकाणी आपण घेऊ शकतो पाच पाच सहा नऊ चार याची लस हवी ची लस हवी हे ट्रिक्सने काढत आली पाहिजे तुम्हाला दोन जर रिपिडेशन असेल तर एक पाच कॅन्सल करायचा मग मग बघायचं आहे पाच सहा आता दोन जर समजा सहा आणि चार आहे सहा आणि चार आणि याची जर तुम्हाला लसावी करायला सांगितली तर ह्या सहा आणि चारला दोनने निशेष भाग जातो दोघांना म्हणून त्या दोननं याला भाग द्यायचा बे दोन्ही चार म्हणाचा आणि हे साडे दोन्ही बारा झाले सहा आणि चारचा लस येतो बारा बारा म्हणजे हे पाच जैशे ते आहे या दोनचा झाला बारा आणि हा आहे आता नऊ ओके आता पुन्हा नऊ आणि बाराचा पुन्हा तसंच बारा आणि नऊ ला तीन्ही भागचा म्हणून तीन त्री नऊ मनाचं आणि बारा ते छत्तीस म्हणाचं म्हणजे याचा आला छत्तीस आता उरला काय मग पाच आणि छत्तीस आता याचा गुणाकार केला की डायरेक्टली लसावी तयार राहतो पाच सकम तीस स तीन पाच ती पंधरा तीन अठरा एकशेऐंशी येते लसावी आता एकशे एकशेऐंशी लसावी आला तुम्ही तुमच्या पद्धतीने लसावी काढू शकता मी फक्त स्पीडी काढलेला आहे एकशे ऐंशी आता एकशे ऐंशी आल्यानंतर काय करायचं हा जो पाच आहे एकशे ऐंशी भागिले पाच मनाचं इथे एकशे ऐंशी भागिले पाच मनाचं इथे एकशे ऐंशी भागिले सहा मनाचं इथे एकशेऐंशी भागिले नऊ मनाचं इथे एकशेऐंशी भागिले चार मनाचं बघा वेळ तसा जास्तच लागत आहे गुणाकार केला असता तर स्पीडमध्ये आला असता पण तरी आपण यांना काढून बघू राहिलो आता पाच एक पाच पाच त्री पंधरा उरले किती तीन झाले तीस पाच तीस छत्तीस आहे तर निश्चितच छत्तीस या ठिकाणी येणार आहे आता या ठिकाणी सहा आहे तर सहा एक सहा सायंत्री अठरा या ठिकाणी तीस येतात नऊ एक नऊ दोन अठरा या ठिकाणी वीस येतात चार एक चार चार चूक सोळा उरले दोन झाले वीस चारा पंचवीस इतर पंचेचाळीस येतात आता हे केल्यानंतर हा जो इथे गुणाकार आहे तो गुणाकार करावा लागेल तेव्हा कुठे त्याच्यावर व्हॅल्यूज निघेल म्हणून छत्तीस गुणिले चौदा हे छत्तीस आणि हे चौदा बघा तिथे लिहून घेऊ आपण सोडसक्कम शहाण्णव नव सॉरी 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 हा चौदा सकम चौऱ्याऐंशी आठ चौदा तरी बेचाळीस बेचाळीस आणि आठ इथं पन्नास म्हणजे पाचशे चार या ठिकाणी येते पाचशे चार बर बरोबर लक्षात घ्या तुम्ही त्याच्यानंतर हे आता कॉम्प्लिकेटेडच गणित आहे हां आणि मी स्वतः तयार केले आणि त्याच्यामध्ये थोडीशी कॉम्प्लिकेटेडपणा टाकलीच मी कारण की कोणतंही गणित एकदम सोपं असावं ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा आता पुन्हा इथं इथं सुद्धा छत्तीस आहे परंतु छत्तीस गुणिले या ठिकाणी येणार आहे सॉरी हां या ठिकाणी पाचशे चार येणार आहे आता छत्तीस गुणिले छत्तीस गुणिले सोळा सोडसक्कम शहाण्णव नऊ सोड थ्री अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि नऊ किती येतात तर सत्तावन्न येतात म्हणजेच हे पाचशे शहात्तर हे झाले पाचशे शहात्तर हे झाले आता पुन्हा आपण जाऊ किती तीस तीस गुणिले सतरा सतरा तरी एक्कावन्न म्हणजे हे पाचशे दहा येतात पुन्हा आता सव्वीसने जाऊ सव्वीस गुणिले हे किती वीस म्हणजे सव्वीस दोन्ही बावन्न पाचशे वीस येणार या ठिकाणी त्याच्यानंतर आपण जाऊया पंचेचाळीसला पंचेचाळीस गुणिले आता हे तेरा शेवटचे तेरा पंच किती पासष्ट सहा लहचे तेरशे बावन्न बावन्न आणि हे सहा अठ्ठावन्न म्हणजेच पाचशे पंच्याऐंशी पाचशे पंच्याऐंशी यामुळे होते काय यामुळे होते काय का 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 की तुम्हाला क्रमांक संख्या सुद्धा कोणत्या काढता येतात तिसऱ्या क्रमांकावर असो दुसऱ्या क्रमांकावर असो शेवटच्या क्रमांकावर असो की कोणत्या क्रमांकावर या लसवीमुळे ते सोयीस्कर जातं परंतु वेळ थोडासा जास्त लागतो गुणाकार तर केलं असतं तर आता पण ते आन्सर पण आलं असतं आता मला सांगा याच्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती तर पाचशे त्र्याहत्तर पाचशे चार पाचशे दहा पाचशे वीस पाचशे पंच्याऐंशी मला पाचशे चार हे दिसून येतं म्हणजे चौदा भागेला एकोणवीस ते आन्सर यायला पाहिजे बघा यस चौदा भागेला एकोणीस आन्सर आहे मल्टिपल केलं तरी चौदा भागेला एकोणीस याच्यापेक्षा लवकर निघेल नेक्स्ट चौथा क्वेश्चन तेरा भागेला चौवेचाळीस सहा भागेले तेवीस अकरा भागेले सदोतीस पाच भागेले सतरा आणि आठ भागेले सत्तावीस आपण काय करूया तेरा भागेले चौवेचाळीस सहा भागेले तेवीस मित्रांनो आपण काय करू की याला मल्टिपलच करू तेरा भागेले चौवेचाळीस आणि सहा भागेले तेवीस हो. मल्टिपल करता येते ना बघा हा ते एकोणचाळीस तीन आले ह्याचे तेर दोन्ही सव्वीस सव्वीस आणि तीन एकोणतीस होते एकोणतीस दोनशे नव्याण्णव आले आते कर तो सा, दोन, दोन तो आता याचाही गुणाकार करता येतो सहा सहा चूक चोवीस आणि सहा चूक चोवीस म्हणजे चार सहा दोन दोनशे चौसष्ट येते कोणता लहान आहे बरं याच्यात तर सहा बागेले तेवीस आहे हा कॅन्सल झाला आता सहा बागीले तेवीस पुढे घेऊन चालू अकरा बागेला सदोतीसचं त्याचं कंपेरिझन करू आता बघा याचा गुणाकार करू अकरा त्री तेहत्तीस आणि अकरा दोन्ही बावीस तीन पाच दोन दोनशे त्रेपन्न येते इथं आता सहा सायन्ससाठी बेचाळीस चार घ्याचे सायंत्री अठरा अठरा चार बावीस इथं दोनशे बावीस येते कोणता लहान आहे तर सहा भागेले तेवीसच लहान आहे दोनशे त्रेपन्नपेक्षा कारण दोनशे बावीस आले पुन्हा सहा भागेले तेवीस घेऊ आणि हा झाला आता पाच आणि सतराला हे करू सहा भागेले तेवीस आणि पाच आणि सतरा ओके आता पाच तरी किती पंधरा हा चला एक पाच दोन दहा आणि किती अकरा येतं तेवीस पंच एकशे पंधरा येतं कारण तेवीस दहा दोनशे तीस येते त्याच्या नेमकं एकशे पंधरा आता सहा सायन्साती बेचाळीस चार सहा एक सहा चार किती दहा म्हणजे सतरा सकम दो दर्शे या ठिकाणी सहा भागिले तेवीसच एकशे दोनच्या रुपानं लहान आला म्हणजेच हे सुद्धा कॅन्सल झालं आता शेवटी सहा भागिले तेवीस आणि आठ भागिले सत्तावीस ट्रॅक चेंज होते का ते बघायचं आठ तरी किती चोवीस हातशे दोन आठ दोन सोळा दोन अठरा म्हणजे या ठिकाणी एकशे चौऱ्याऐंशी आले इकडे बघूया आपण सायन्साती बेचाळीस चार सहा एक सहा सहा साहेण दोन्ही सा बारा बारा आणि चार सोळा म्हणजेच या ठिकाणी सहा भागिले तेवीसच आहे म्हणजे गुन्हागार जर तुम्ही स्पीडी केला तर तुमचं लवकर अँसर येते मित्रांनो या ठिकाणी सहा भागिले तेवीस हे राईट अँड ब्राईट आन्सर आहे या ठिकाणी कळलं तुम्हाला म्हणजेच सहा भागिले तेवीसच त्याचं आन्सर हे सर्वात लहान संख्या म्हणून आलेलं आहे राईट आहे देर इज अ लास्ट क्वेश्चन आठ भागिले सतरा अकरा भागिले चोवीस दहा भागिले एकवीस पंधरा भागिले बत्तीस आणि तेरा भागेले सत्तावीस मित्रांनो या ठिकाणी आठ भागिले सतरा जर दिलेलं असेल अकरा भागिले चोवीस जर दिलेलं असेल तुम्ही स्पीडी आन्सर काढू शकता आठ चूक बत्तीस आठ चूक बत्तीस तीन आठ दोन सोळा तीन एकोणवीस झालं आता सतरा एका सतरा आणि सतरा एका सतरा या ठिकाणी सात आठ एक एकशे सत्याऐंशी ते म्हणजे अकरा भागिले चोवीस हे लहान आले याचं मॅटर क्लोज झालं आता अकरा भागिले चोवीस आणि हे याच्याशी कनेक्ट करायचं दहा भागिले एकवीस हे तर दोनशे चाळीस आणि अकरा एक अकरा आणि अकरा दोन्ही बावीस म्हणजे एक तीन दोन दोनशे एकतीस दोनशे एकतीस म्हणजे अकरा भागिले चोवीसच लहान आले अकरा भागेले चोवीस लहान आले म्हणजे हे कॅन्सल झालं आता अकरा भागेले चोवीस आणि पंधरा भागिले बत्तीसी त्याचा कंपॅरिझन लावायचं याच्याशी पुन्हा पंधरा चूक पंधरा चूक साठ सहा पंधरा दोन्ही तीस सातशे छत्तीस म्हणजे तीनशे साठ आता अकरा दोन्ही बावीस दोन अकरा तीन तेहतीस आणि दोन पस्तीस म्हणजे या ठिकाणी तीनशे बावन्न तीनशे बावन्न इकडे आले तीनशे साठ इकडे आले पुन्हा अकरा भागीले चोवीसच लहान आला आता शेवटी आपण गेलेला आहोत अकरा भागिले चोवीस आणि तेरा भागीले सत्तावीस याचं सुद्धा कम्पॅरिझन करून बघू आता तेरचूक तेरचूक बावन्न पाच आले आठशे तेरा दोन्ही सव्वीस सव्वीस ना पाच एकतीस या ठिकाणी एवढे आले आता अकरा साठी सत्याहत्तर सात आले आजचे अकरा दोन्ही बावीस बावीस न सात एकोणतीस ते म्हणून या ठिकाणी एकोणतीस दोनशे सत्त्याण्णव शेवटी बघितला तर अकरा मागेले चोवीसच लहान आला सो सेकंड ऑप्शन राईट येते येस चेक करूया ओके okay. जर तुम्ही ची ट्रिक्स जर यूज करत असाल तर त्याला वेळ जास्त लागतो या ठिकाणी मात्र मित्रांनो वेळाचं सेव्हिंग होते फक्त एवढंच लक्षात ठेवा जास्तीत जास्त तुमचे पाडे पाठ असले पाहिजे जास्तीत जास्त तीसपर्यंत पाडेपाठ करा हे तुम्हाला याच्यातच कामी पडणार नाही तर अख्ख्या मॅथमेटिक्समध्ये तुम्हाला कामी पडणार आहे तीसपर्यंतचे पाडे त्याच्यामुळे तुमच्याला गुणाकार स्पीडी होईल आणि लगेच तुमच्याला ॲन्सर निघून येईल आणि हे जे गुणाकाराची जी मेथड आहे ते सर्वासाठीच लागू पडते लसाईची मात्र काही ठराविक ठिकाणीच लागू पडत असते ठीक आहे ओके पाचपर्यंत तुम्हाला मी क्वेश्चन शिकवले सहावा सातवा आठवा नववा दहावा हे बघा सहावा क्वेश्चन नंतर सातवा क्वेश्चन नंतर आठवा क्वेश्चन नंतर नववा क्वेश्चन नंतर दहावा क्वेश्चन एका क्वेश्चनशी रिलेटेड दहा क्वेश्चन्स देणारी पहिली वेळी अकॅडमी असेल स्टडी मॅथ ओके स्टडी मॅथच्या माध्यमातून एक क्वेश्चन टार्गेट करून त्याच्याशी रिलेटेड प्रत्येकच क्वेश्चन्सला दहा क्वेश्चन्स तुम्हाला मी तयार करून देत असतो आणि त्याच्यामध्ये काठीणे पातळीचे सुद्धा प्रश्न असतात सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू तुम्ही जर हे प्रश्न सोडवू इच्छित असाल तर तुम्ही डबल सेवन डबल सेवन झिरो नाईन डबल वन नाईन फाईव्ह झिरो वन या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हे प्रश्न होमवर्कचे मिळून जाणार आहे तुमचं कर्तव्य एकच की तुम्हाला प्रश्न दिले की तुम्ही ते सोडून मला लगेच ॲन्सर पाठवायचं आणि माझ्या टीमचा एक सदस्य बनायचं था। ओके थँक्स थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितचपणे या माझ्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा तुम्हाला लवकरात लवकर सर्वांच्या आधी जर नोटिफिकेशन प्राप्त करून घ्यायचं असेल तर बेल आयकॉनसुद्धा दाबणे गरजेचं आहे थँक्स थँक्स अगेन